करायला असं आहे महाराज, पिकाला भाव नाही. कोबी टमाटर आलू काही पिकवलं तर त्याला बाजारात भाव मिळत नाही. आता आलेलं पीक मंडीत घेऊन जाणे म्हणजे बाजारात जेव्हा आपण घेऊन जातो त्याला पिकाला जेवढा पिकासाठी जेवढा खर्च लागते त्यापेक्षाही दाम कमी आहे. काय करणार हा शेतकरी, या पिकाला तर उद्ध्वस्तच करावं लागेल. आता काय राहिलाय, आत्महत्याच करणार. असं काहून रे, असं काहून म्हणजे काय करणार विकायला पाहिजे ना. विकून काय फायदा आहे साहेब, 10 रुपयाचं कट आणि 20 रुपयाचा कट्टा झाला. 20 रुपयाला कट्टा चालला मग हाताखाली विकायचं. हाताखाली कसं विकाव साहेब, बरं बरं फुल द्यायची पडेल तरी लोक म्हणते नको. मग हिला कशाला बरं, याच्या आधी काय लावलं, याच्या आधी काय लावलं, टोमॅटो लावलं, टोमॅटो लावलं होतं, टोमॅटो किती पैसे झाले, टोमॅटो त्याच्यात पैसे झाले. अरे राहू द्या राहू महाराज, काय काय कोणी मदत करावी सरकार करून, काय शेतकऱ्याकडून कुणाकडून काय अपेक्षा, काय सरकार काही नाही ते आम्हाला माहिती, सरकार काय नाही. मन की बात म्हणजे मन की बात, कर्ज माफी दिली तुम्हाला, कर्ज माफी तुमचं कर्ज माफ नाही झालं, पाहावं लागेल काय करणार सरकार, काय करणार नाही माझं नाव नाही टमाटे आमचे हे असे पडायला लागले का, कोणी घेत नाही काय नाही, सडायला लागले सगळे टमाटे. आता तुम्ही म्हणता पुन्हा याला बांधलं काऊन नाही, काय करणार साहेब, भाव नाही काय नाही, सरकार म्हणतो असं शेती करा, हे का दुप्पट उत्पन्न काय काय करणार, दुप्पट उत्पन्न हे सडायला लागलं वारं काय करणार, दुप्पट उत्पन्न घेऊ बरं फाशी का, हेच काही करून नाही सरकारनं सांगा आम्हाला आत्महत्याकडून हा काय करणार आता, हे पूर्ण बांधायची पडले टमाटे, याला भाव नाही आता याला बांधणार आहे का आपण, याला जर बांधला असता हे जर विकलं असतं तुमचे 2 पैसे झाले, हेच पडले ना हेच विकायचं पडणार, काय बांधणार विकायला का नाही गेलं तुम्ही, काऊन गेलं भावच नाही गेलं तर काय विकणार साहेब, आम्ही 10-20 रुपये कॅरेट चाललंय आणि आता हे टमाटा पूर्ण 30 फ्रेश आहे माझं, याला काय करणार याला का खाणार आहे काय, याला कोण खायला लागलं ह्या टमाट्याला, कोण खायला लागलं टमाटे सांग बरं साहेब तुम्ही, मला अशी खाऊ आता काय समजून नाही राहिले साहेब, कराव काय आता तुम्ही लावलं टमाट्याला ते बाजार भाव कोणाच्या हातची नाही, बाजार भाव फक्त सरकारनं खुलं सोडावा बाजार भाव, सरकारनं फक्त खुलं सोडावा बाजार भाव. माझं नाव शेषराव सुनाई जिंगले, रानाड कवठड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा. माझं 4 एकर जमीन आहे परंतु 4 एकरात कोणतंच पीक झालं नाही, कापूस बोंडअळी झाली, कापूस झाला नाही, कापसाले भाव नाही, बोंडअळीचा आसवण झालं अजून पैसा आला नाही. आणि पुन्हा दुसरी गोष्ट की बा शेतकऱ्याला जे पीक सोयाबीन गेलं, हायब्रिड गेलं, मुंग उडीद गेले, काहीच पीक झालं नाही, त्याच्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर फार अडचणीत आहे. आत्महत्याची पाई आली, कशाबद्दल पोट भरावं, कंट्रोलचे गहू गमावले, तांदूळ गमावले, आता गरीबाले कसं बी 2 रुपये किलो अनाज भेटले ते सरकारनं गमावलं, अशी पद्धत या सरकारने केली आहे. परंतु आता का मजुरी नाही, शेतकऱ्या गावात शेतकऱ्याजवळ नाही तर मजुरायला काय देतील ते, ही परिस्थिती सरकारनं केली आहे. आमच्या खेड्यामध्ये आज घरी बसतात लोक, काही अजिबात पोट भरेल म्हणजे पोट भरायला कुकळीच असाल तर काम नाही, शहरात बी काम नाही, कुठे काय करा अशी परिस्थिती आली आहे. म्हणून या सरकारनं फार निगाळा केला आमचा, हे सरकारची जबाबदारी आहे, कारण कापसाला बोंडअळीचे पैसे दिले नाही. दुसरीकडे कर्ज बी सुद्धा अजून खात्यात जमा झाले, व्याज लावून राहिले सरकार, आता व्याज कशाने द्यावा, हे माझं एक कसं म्हणणं आहे की या सरकारनं अच्छे दिन लाएंगे पण अच्छे दिन आणले नाही सरकारनं, उलट खराब दिन आले. महिना चॅनल देखते रहने के लिए सब्सक्राइब बटन को दबाइए और उसके बाद घंटी को दबाइए और ये वीडियो देखते रहिए.